नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरु पौर्णिमेनिमित्त किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, तुम्ही जर का हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची भीती वाटते त्यांची देखील भीती पळून जाणार आहे आणि तुम्हीसुद्धा हे गुरुचरित्र पारायण करणार आहात. गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर ती भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. गुरुचरित्र हा ग्रंथ साधा नसून तो दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला कोणतेही संकट असू द्या, आपली कुठलीही इच्छा असू द्या, कितीही कठीण संकटातून तुम्ही जात असू द्या, त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम हा ग्रंथ करत असतो. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यात गुरुचरित्राचं पारायण हे केलं पाहिजे. आपल्याला असलेल्या आर्थिक अडचणी, आपल्या सांसारिक अडचणी, कुठल्याही अडचणी असू द्या, प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी, प्रत्येक अडचणीतून आपण बाहेर पडण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि एकमेव उपाय म्हणजे गुरुचरित्राचं पारायण. आता गुरुपौर्णिमा ही 21 जुलै 2024 रोजी आहे. तुम्ही या ग्रंथाचं पारायण गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकतात आणि याची सांगता तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील करू शकतात. तसं पाहिलं तर गुरुचरित्राचं पारायण कोणी वर्षातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा, प्रत्येक महिन्याला देखील केलं जातं. गुरुचरित्र पारायणाचे काही नियम आहेत. ती नियमावली जर का आपण पाळली तर आपण देखील गुरुचरित्र पारायण करू शकतो. आता बहुतेक जण नियम म्हणजे खूप कडक असतात, नियम म्हणजे खूप मोठे असतात हे ऐकूनच गुरुचरित्राचं पारायण करत नाही. आणि जर का तुम्ही गुरुचरित्राचं हे नियम ऐकून पारायण करत नसाल तर तुमचे मार्ग हे कसे सुटणार? प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्मानुसार भोग हे भोगावे लागत असतात. प्रारब्ध भोग हे प्रत्येकाला आहेत आणि ते कोणालाही चुकले नाहीत. फक्त जर का आपण ह्या सेवा हे उपाय केले तर यामुळे आपले प्रारब्ध, आपले भोग हे कमी होऊ शकतात आणि हे भोग आपले कमी करण्यासाठीच आपल्याला हे पारायण करायचे आहे. आता हे पारायण तुम्ही कधी करू शकतात? तर बघा, असा कोणताही दिवस नाही की तो चांगला नाही. तुम्ही कोणत्याही दिवसापासून तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकतात. शक्यतो असं सांगितलं जातं की तुम्ही ह्या पारायणाची सुरुवात शक्यतो शनिवारी करून याची सांगता शुक्रवारी केली जाते. कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराज यांचा दिवस आहे. परंतु बघा, आपल्या धावपळीच्या जगात आपल्या कामामुळे आपल्याला प्रत्येक दिवस बघून ह्या गोष्टी करता येत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही शुभ दिवसापासून गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकतात. ज्या दिवशी तुमच्या मनात येईल की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्या दिवसापासून तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकतात. आता ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त पारायण करायचं असेल त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 7वा दिवस म्हणजे पारायणाची सांगता येईल या हिशोबाने हे पारायण करायला सुरुवात करायची आहे. तुम्ही 15 जुलैपासून गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकतात. तुम्हाला जर का आजपासून देखील सुरुवात करायची असेल तरी देखील तुम्ही ही सुरुवात करू शकतात. आता गुरुचरित्र पारायण करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला गव्हाची पोळी, एक गाईला आणि 4 कुत्र्यांना आपल्याला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात करणार आहे त्यावेळेस आपल्याला आपलं घर दार स्वच्छ करून घ्यायचं आहे. सर्वीकडे आपल्याला थोडंसं गोमतीर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आता तुमच्या घरात जर का जागा मोठी असेल तर तुम्ही ह्या पूजेची मांडणी वेगळी करू शकतात. जर का तुमच्या घरात जागा नसेल, घर तुमचं छोटं असेल तरी देखील तुम्ही हे पारायण करू शकतात. तुम्ही तुमच्या देवघरासमोर, मंदिरासमोर बसून फक्त तुम्ही ग्रंथाला एक वेगळं पाठाचं आसन देऊन देखील हे गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकतात. ज्यांच्याकडे जागा नाही ते जरी विचार करत असाल की आमच्याकडे जागा कमी आहे मग आम्ही पारायण कसं करायचं, तर बघा, तुमची जर का इच्छा असेल हे पारायण करायची तर तुम्ही देखील हे पारायण करू शकतात. ज्यांच्याकडे जागा कमी आहे त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये दिवाबत्ती करून घ्यायची आहे, धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, बसायला आसन घ्यायचं आहे आणि फक्त तुम्हाला तुमच्या ग्रंथापुरतं तुम्हाला पाठ
पाठाचं आसन द्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने हे पारायण करू शकतात. ज्यांच्याकडे जागा मोठी असेल, ज्यांना मांडणी करायची असेल, त्यांनी एका चौरंगावर तुम्ही चौरंगाच्या खाली जागा स्वच्छ करून खाली रांगोळी काढून स्वस्तिक काढून हळदी कुंकू टाकून चौरंग ठेवून चौरंगावर एक कपडा ठेवा. त्यावर स्वामी समर्थांचा दत्तगुरूंचा तुमच्याकडे जो पण फोटो असेल तो फोटो ठेवा. एका बाजूला तुम्ही कलशाची स्थापना करा आणि या पद्धतीने तुम्ही पुढे एक पाट ठेवा. पाटावर तुम्हाला एक कपडा टाकायचा आणि त्यावर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे. या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. आता पारायण करताना आपल्याला बघा, सकाळी 3 वाजेपासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हे पारायण वाचायला सुरुवात करू शकतात. फक्त तुम्हाला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये पारायण वाचायला बसायचं नाही आहे. तुम्ही पहाटे 3 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत पारायण वाचायला बसू शकतात. 4 नंतर आपल्याला पारायण करता येत नाही. दुसरं म्हणजे याचे काही नियम आहेत. बघा, तुम्हाला पारायण ज्या दिवशी चालू करायचं आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प सोडायचा आहे. आता तुम्ही जर का हे पारायण दर महिन्याला करणार असाल, तुमच्या इच्छेसाठी करणार असाल, तर तुम्ही संकल्प न सोडता देखील हे पारायण करू शकतात. परंतु ज्यांची इच्छापूर्ती किंवा काही समस्या काही संकटं असतील, त्यांनी आवर्जून पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. कपाळाला आवर्जून तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. धूप दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक माळ श्री गुरुदेवदत्त हा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे. एक माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे. आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला 7 दिवसात गुरुचरित्र ग्रंथात दिलेले अध्याय वाचायचे आहे. आता गुरुचरित्र ग्रंथाच्या पहिल्या पानावर तुम्हाला रोज किती अध्याय वाचायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आहे. तुम्ही गुरुचरित्राच्या पहिल्या पानावर बघून हे अध्याय तुम्ही वाचू शकतात. आता 7 दिवस तुम्हाला रोज असंच करायचं आहे. आणि 7व्या दिवशी तुम्हाला सकाळी तुमचे अध्याय 7व्या दिवसाचे संपूर्ण वाचन करून घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. आरतीच्या अगोदर तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तुम्हाला स्वामींच्या फोटोला, दत्तांच्या फोटोला, ग्रंथाला, पोथीला तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. घरामध्ये तुम्ही काही पण गोडाचा स्वयंपाक करू शकतात. अगदी वरण, भात, भाजी, चपाती जे पण आहे ते करू शकतात. यात तुम्हाला एक घेवड्याची भाजी जी असते ती न विसरता करायची आहे. तुम्ही पुरणपोळीचा देखील स्वयंपाक करू शकतात. तेव्हा देखील तुम्हाला घेवड्याची भाजीही न विसरता करायची आहे. आणि यानंतर तुम्ही घरात एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवू शकतात, तुमच्या पाहुण्यांना बोलवू शकतात, किंवा तुम्ही घरातल्या घरात हे उद्यापन करून तुम्ही शिधा एखाद्या मंदिरात जाऊन एखाद्या ब्राह्मणाला देऊ शकतात, किंवा ब्राह्मणांच्या घरी जाऊन देखील तुम्ही हा शिधा देऊ शकतात. तर या अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे. आता पारायणाचे काही महत्त्वाचे नियम आहेत. ते म्हणजे, एक म्हणजे आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. दुसरं म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही. घरात देखील नॉनव्हेज आपल्याला बनवायचं नाही. गुरुचरित्राचं वाचन दुपारी 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे. या वेळेत वाचन करायचं नाही. ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे. 7 दिवस आपल्याला कुठलंही कोणाच्याही घरचं बाहेरचं अजिबात खायचं नाही. 7 दिवस आपल्याला कुठेही बाहेर गावाला देखील जायचं नाही आहे. कारण पारायण चालू असताना आपल्याला अजिबात खंड पाडायचा नसतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस पारायण करणार आहात त्यावेळेस तुम्ही ते ठरवून नियोजन करून करायचं आहे. त्याचप्रमाणे महिलांनी मासिक धर्म अडचणी तुमच्या झाल्यानंतर पारायण करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला मध्ये मासिक धर्म विटाळ येणार नाही आणि पारायणामध्ये खंड पडणार नाही. आता सुतक हे अचानक येत असतं. जर का अचानक सुतक आलं तर तुम्ही हे पारायण इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तींकडनं वाचन करून पूर्ण करून घ्यायचं आहे. पारायण तसंच मध्ये सोडायचं नाही तर ते तुम्ही इतरांकडनं देखील वाचन पूर्ण करून घेऊ शकतात. पारायण करत असताना तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही. बाहेरचं परान्न तुम्हाला घ्यायचं नाही. तुम्ही तुमची आई, पत्नी, बहीण यांच्या हातचं अन्न खाऊ शकतात. पारायणाचे नियम खूप मोठे आहे. ते पाळता येत नाही. यामुळेच कितीतरी जण हे पारायण करत नाही आणि त्यांना या सेवेचे देखील फळ मिळत नाही. तुमच्या अडचणी जर का तुम्हाला सोडवायच्या असतील तर तुम्हाला
हे काही नियमांचं पालन करून हे पारायण करायचं आहे. बघा, आयुष्यामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण एकदा तरी केलंच पाहिजे. यामुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होत असतात. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला हे पारायण चालू असताना 7 दिवस दररोज एकच धान्य खायचं आहे. तुम्ही गव्हाची पोळी खात असाल तर तुम्हाला 7 दिवस गव्हाची पोळीच खायची आहे. तुम्ही जर का ज्वारीची भाकरी खात असाल तर तुम्हाला 7 दिवस ज्वारीची भाकरीच खायची आहे. तुम्ही गहू आणि ज्वारी दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही, तुम्हाला एकच धान्य खायचं आहे. पारायण चालू असताना आपल्याला गादीवर झोपायचं नाही. 7 दिवस आपण खाली जमिनीवर चटईवर झोपू शकतो. त्याचप्रमाणे घरात जास्तीत जास्त तुम्हाला गोमूत्राचं शिडकाव म्हणजेच गोमूत्र तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे. बघा, अशा पद्धतीचे नियम पाळून तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण अवश्य करू शकतात. तुम्ही जर का गुरुचरित्राचं पारायण हे नेहमी करत असाल, सारखं सारखं करत असाल, तर बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच अनेक बदल झालेले तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या आयुष्यात 100% राजयोग येईल. बघा, इतका फरक या गुरुचरित्राच्या पारायणामुळे होत असतो. तर या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. अगदी 7 दिवसात हे पारायण कम्प्लीट होत असतं. आणि हे थोडे थोडे जे नियम आहेत, हे नियम आपण पाळले तर ते आपल्याला चांगले असतात. म्हणून हे नियम पाळून तुम्ही अवश्य गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्या कुठल्याही इच्छेपूर्तीसाठी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. अगदी तुम्ही आजपासून देखील गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.